गोपीचंद पर्लकर जी, तुमची अवस्था येऊ नको, परंतु कोणत्या गाडीत बसू अशी झाली आहे, ही फुटेगिरी बंद करा. तसेच देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आपण लाळ घोटेपणा करताना दिसत आहे. गोपीचंद पर्लकर जी, आपली राजकीय उंची फार मोठी झाल्याचे तुम्हाला स्वतःला वाटत आहे, म्हणून आपण आहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनावरून, पुतळ्याच्या उद्घाटनावरून वाद घातल्याचे दिसत आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या स्मारकाचे उद्घाटन 2 एप्रिलला करणारच आहे, परंतु त्या अगोदर आपण या स्मारकाच्या उद्घाटनावरून वाद घातल्याचे दिसत आहे. गोपीचंद पर्लकरजी, तुमची अवस्था येऊ नको, परंतु कोणत्या गाडीत बसू अशी झाली आहे, ही फुटेगिरी बंद करा. तसेच देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आपण लाळ घोटेपणा करताना दिसत आहे. गोपीचंद पर्लकरजी, खरंच आपल्यात हिंमत असेल तर आपण संसदेच्या आवारामध्ये आहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसूनच दाखवा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष आपल्याला करत आहे.